Today we are going to learn how to make indirect speech of given exclamatory sentence. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच मधील उद्गारवाचक वाक्याचे इनडायरेक्ट कसे करावे हे आपण आज शिकणार आहोत. प्रथमता उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया. मित्रांनो, आपण बरेचदा आपल्या मनातील भावभावना आपण त्या ठिकाणी वाक्यामध्ये त्यांचा वापर करत असतो. थोडक्यात असे वाक्य की ज्या वाक्यामध्ये आपण आपल्या मनातील भाव भावना विविध प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी आपण वापरत असतो असे वाक्य म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. मित्रांनो, मग या उद्गारवाचक वाक्याचे इनडायरेक्ट कसे करावे ते आता आपण बघूया. एक उदाहरण आपण घेऊया बघा. राणी सेठ, व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. आता हे उद्गारवाचक वाक्य आहे. या उद्गारवाचक वाक्याचे आपण इनडायरेक्ट कसे होईल बघा. राणी आस्क्ड, आता या आस्क्डचा आपण या ठिकाणी एक्सक्लेम्ड असा बदल या ठिकाणी आपण केलेला आहे बघा. राणी एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल सीन. मित्रांनो, आता या ठिकाणी बदल कसे केले आपण बघा. राणी सेडचं आपण राणी एक्सक्लेम्ड केलेलं आहे. अवतरण चिन्हातील वाक्य आणि अगोदरचं वाक्य या दोन्हींना आपण दॅट या जोड शब्दाने आपण जोडलेलं आहे. आता अवतरण चिन्हातील वाक्याचं इनडायरेक्ट करताना एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की या उद्गारवाचक वाक्याची आपण बाजूला साध्या वाक्यात प्रथम त्याचं रूपांतर आपण करून ठेवायचं आहे. मग आता या वाक्याचं साध्या वाक्यात रूपांतर कसं होईल बघा. इट इज व्हेरी ब्युटिफुल सीन. तर अशा प्रकारे या साध्या वाक्यात आपण प्रथमता रूपांतर केल्यानंतर नंतर आपण त्या साध्या वाक्याचं इनडायरेक्ट मध्ये आपण त्या ठिकाणी बदल करायचा असतो. आता बघा, आपण बाजूला तयार करून घेतलेलं जे साधं वाक्य आहे त्या साध्या वाक्याचं इनडायरेक्ट कसं होईल बघा. राणी एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल सीन. आता या ठिकाणी बदल आपण कसे केले बघा. इट इज याचा आपण इट वॉज मध्ये आपण त्या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे.